त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात राहुल गांधी. गुळगुळीत नेंदूच आहे. आली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बरोबर बोलतो तेच कळत नाही. काय काय ऐकू ते येते. अरे गदड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची. माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेष्टा सहन केल्या. बळी सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, स्ट्रॅटेजी. त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार, अरे बघितलं दयेचा अर्ज केला. अहो सर सलामत तो पगडी पचास ना. 50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा ह्यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळं ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. स्ट्रॅटेजी आमची कृष्णनीती अजून आम्हाला काय सांगते. कृष्णनीती आम्हाला काय सांगते. एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल आणि ती घडवण्यासाठी जर खोटं बोलायला लागलं खोटं बोला, पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आमच्या शिवरायांनी ज्यावेळेला मिर्झाराजे जयसिंहांना ज्यावेळेला गडकिल्ले दिले ती काय चितळेची बर्फी होती का. गडकिल्ले म्हणजे घेऊन जा. ज्यावेळेची परिस्थिती अशी होती, पावळे थकलेले होते, आर्थिक अडचणी होत्या, भरपूर गोष्टी होत्या आणि आलेल्या सैन्याला परत तोंड द्यायचं हे शक्य नव्हतं. काय करायचं होतं, गडकिल्ले लिहून द्यायचेत ना. चला लिहून देतो, घेऊन तर जाणार नाही. परिस्थिती निवळली परत घेऊ की हातात. जातील कुठे, गडकिल्ले आहे तिथेच आहेत. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना तो गुळगुळीत मेंदूचा. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात तर कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. हे जसं मला काँग्रेसला जसं सांगणं आहे तसं मला भारतीय जनता पक्ष आणि इतर लोकांनाही मला सांगणं आहे की बस करा आता. पंडित जवाहरलाल नेहरू किती वाईट होते आणि इंदिरा गांधी किती वाईट होते आणि मग सावरकर कसे होते आणि मग टिळक असे होते. दोन्ही बाजूने आमच्या सगळ्या लोकांना ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी जे महापुरुष म्हणून बोलले गेले, जे आयकॉन म्हणून गणले गेले, त्यांची बदनामी करून आता काय होणार आहे, हाताला काय लागणार आहे. मी मध्यंतरी एक फोटो बघितला, पंडित जवाहरलाल नेहरू.